नमस्कार 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 नहीं नहीं आनंद शिंदे किती वर्ष मी भेट झाली आनंद इंगळे आनंद शिंदे असं घ्यायचं केस कापले म्हणून काय वा वा ते बोल ना पोपटाचं गाणं जवर नवीन पोपट बोला बोला पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर. रेशीम गाठी मध्ये तुम्ही दिसताच पण होणार सून मी तुमच्या फार जवळची मालिका आहे याचं कारण काय? होणार सूनची कन्सेप्ट ऍक्च्युली झी चॅनेलची होती आणि मला एका मुलीला सहा सासू ही कन्सेप्टच इतकी आवडली होती की जनरली आपण पाहतो की एक सासू बरोबर एक एक प्रकारची केमिस्ट्री जुळता जुळता मुलींना नाकीनो आलेली असते. तर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की सहा वेगवेगळ्या स्वभावाच्या बायका जर सासू असतील एखाद्या मुलीच्या तर त्या मुलीचं काय होईल त्या घरात गेल्यानंतर. पण एवढं डेंजर का सुचलं तुम्हाला सहा? हे मला नाही सुचलेलं हे मला नाही सुचलेलं ही कन्सेप्ट ऍक्च्युली चॅनेलचीच आहे. हो पण खूप गाजली आहे मालिका आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. सध्याची नंबर वन मालिका म्हणायला हरकत नाही. आणि लग्न बंबाळमध्ये मला अगदी आवर्जून मेन्शन करावं असं वाटतं की आमच्या टीमचा ह्याच्यामध्ये सहभाग आहेच आहे. विजय केंकरे, आनंद इंगळे, आता ही नवी टीम. पण त्याचं जेव्हा लेखन प्रोसेसमध्ये होते तेव्हा माझा नवरा परेश मुकाशी ह्याचं मला खूप मार्गदर्शन झालं कारण त्याला एक विचित्र सेन्स ऑफ ह्युमर आहे आणि आमच्यामध्ये खूप इंटरॅक्शन झालं. अल्टिमेटली याचा खूप मला फायदा झाला हे नाटक लिहिताना. नाही बरोबर आहे, होणारच. आमच्या बिचाऱ्या परेशच्या फिर्यादी कुठे मांडायचे त्यामुळे तो ज्या फिर्यादी म्हणून सांगायचा ती नाटक म्हणून लिहिलंय मी. तर आता जोरदार टाळ्यांनी मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे या नाटकाचे निर्माते चंद्रकांत लोकरे, मृणाल देशपांडे आणि सपना राकेश. जोरदार टाळ्या झाल्या माझ्या चंद्रकांतजींसाठी. आज ते सपत्नीक आलेले आहेत. मॅम तुमचंही मनापासून स्वागत आणि आपल्यासोबत सपना राकेश जी आहेत, तुमचं मनापासून स्वागत. मी मॅमना विनंती करतो की प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा आणि हा कार्यक्रम एन्जॉय करा. जोरदार टाळ्या. लग्न बंबा. मृणाल जी, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचे हे निर्माते आहेत तर निर्माता हा आपला नवरा आहे याचा अभिमान वाटतो की टेन्शन येतं? अभिमान वाटतोच कारण की अवॉर्ड वगैरे येतात घरी त्याच्यामुळे अभिमान वाटतोच पण टेन्शन जास्त येतं कारण की कधी कधी असं होतं की मला एखादं नाटक आवडत नाही मग त्याही वेळेला हा ठरवतो की नाही हे नाटक आपण करूयात मग तेव्हा टेन्शन येतं. त्या क्षणी असं वाटतं अरे देवा का आपला नवरा निर्माता आहे एखादा ऍक्टर वगैरे का नाहीये किंवा पाकिट तरी घरी येईल आता पाकिट जाणार असं तेव्हा टेन्शन येतं. एक पूर्ण टीम जर जमून आली तर नाटक आपण जे इमॅजिन करतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं होऊ शकतं आणि ते नाटक खूप रिलेट करतं. खूप रिलेट करतं. नवरा बायकोचं नातं बघा ना कसं चाललंय हळूहळू. खूप रिलेट करत या संध्याकाळी घरी मग मीठ टाकते का रिलेट करतं. नाती अशीच असतात पण आमच्याही घरातली नाती अशी फार गमतीदार आहेत. ती नाती इथे आली ना की मला टेन्शन असतं. म्हणजे माझे एक पप्पा आहेत खरं सांगायचं तुम्हाला तर त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर. याच्यात काय खरं सांगायचं काय खरं तुम्हाला कसं कळतो मी तुम्ही हे तुझे पप्पा आहे इथेच सगळं संपलंय बरं झालं तू म्हणलंस की खरं सांगायचं. मला आनंद निघे यांची एक स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया पाहिजे याच्यावरती. पप्पा म्हणून ठीक आहे, तू जर यांचा मुलगा असेल तर आईविषयी शंका आहे. नमस्कार 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 नमस्कार. हे पप्पा बरं नका नका जा आता बात झालं पप्पा. नाही पप्पा मी नको पप्पा. अरे नाही पप्पा नाही ओळखत. नमस्कार नमस्कार नमस्कार. नाही नाही आनंद शिंदे किती वर्ष मी भेट झाली. आनंद इंगळे आनंद शिंदे असं घ्यायचं केस कापले म्हणून काय वा वा ते बोल ना पोपटाचं गाणं जवर नवीन पोपट मस्त बोला बोला.
आहो तुम्ही आता यांचे वडील आहे म्हणताय, पोपटी रंगबिंगाचे काय झब्बे घालून आला आहो, पण मी खरंच आनंद शिंदे नाही हो, ते फार मोठे कलाकार आहे. नाही नाही असं कसं. अरे वा पडत सर नसिरुद्दीन शहा काय गजल आहे. हो शिवा लोको खबर क्या चांदणे इश्क कीजे और समझिए चांदणे शिंपी तरता. अरे पप्पा पप्पा निखिल वागे दाढी काढली तरी ओळखतो मी तुमची स्टाईल मस्त अशी ठसून ठसून बोलायची. तुमचे हात दुखत नाही का. हा तुम्हाला सांगायचं राहिलं तुमची स्टाईल ना अनिल कपूरने चोरली. कशी कशी पप्पा. दिन दिंदा दिन दिंदा. पप्पा राहू देते नको पप्पा मुलाला आवडते बरं का ती पप्पा. पप्पा तिला नाही ओळखायचं त्याला सांगा मुलीसारखे म्हणा. आवाज आवाज गोड आहे खरंच. हा थँक्यू बच्चू पांडे मेहंदीच्या पानावर निवेदन. तर आपल्या समोर सादर होत आहे मेहंदीच्या पानावर चुना लावू तुम्ही त्या काय संबंध ते निवेदन आहेत का. मुलगी दिसते ना श्रुती आहे ती श्रुती. अरे नाही रे बच्चू पांडे मला माहिती आहे तर काय तू असं कसं. हे बघ अनुपम खेर मी अनुपम खेर सर. अरे वा यांचा चित्रपट पाहिला मी जंजीर. ए बाय काय समजलं काय समजलं किती मिक्स करता तेच आहे बरोबर. अरे वा वहिनी किरण खेर पण आले त्यांना कामाची काय गरज आहे. हा इलेक्शनला जिंकले ना मजा आहे तुमची. वा वा अरे बाबा हा व्हेरी गुड. एवढं पहिल्यांदा आठवत ना काहीतरी. अक्षर कोठारी. स्टँडिंग ओवेशन. एक मिनिट मी धक्क्यातून सावरत नाही. अक्षर पप्पा सगळ्यांना चुकीचं ओळखलं. अक्षरला कसं काय बरोबर ओळखलं तुम्ही. नाही काय झालं दोन तास विचार करत होतो याच्यावर काही पंचच मिळे ना. अरे वा 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 माधुरी दीक्षित एक दो तीन चार. पप्पा झाली तुमची ओळख पिरियड आता. अरे दे ना पैसे जाऊ नये तुझं दूध आहे. दूध आणे दिले तुम्हाला सगळे पैसे तुम्ही घेऊन या दूध. चालेल चालेल. हा त्याच्याकडे खातं बनवतो. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर.